नगर मनमाड महामार्गावर एसगाव शिवारातील साई तेज हॉटेलजवळ जुगार अड्ड्यावर अहमदनगर LCB व अहमदनगर पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी संध्याकाळी 5 सुमारास धडाकेबाज कारवाई करून सुमारे 1,83,000 रोख रकमेसह 44 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत 28 जणांना तिरट या प्रकाराचा जुगार खेळताना रंगेहात पकडले असून त्यांच्यावर कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये नगरसेवकासह आजी माजी पंचायत समिती सदस्य तसेच सरपंच व काही प्रतिष्ठित लोकांचा समावेश असल्याचं समजतंय. काही दिवसांपूर्वी अहमदनगर LCBने अवैध कत्तलखान्यावर छापा मारून मोठी कारवाई केली होती. मध्ये साई तेज हॉटेलच्या नजीक मोठा जुगार चालतो अशी माहिती मिळाल्यावरून गॅम्बलिंग रेड केली. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्कम सुमारे 1,83,000 हस्तगत करण्यात आली. 28 आरोपींना अटक करण्यात आली. त्यामध्ये काही नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य, आजी माजी अशा व्यक्ती आहेत आणि त्यांच्या वाहनांसह 43,81,000 रुपये किमतीचा जुगारीचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली. आज रोजी माननीय कोर्टामध्ये त्यांना प्रोड्यूस करणार आहोत. अशा प्रमाणामध्ये जुगार राजून हद्दीमध्ये कुठं असतील तर नागरिकांनी आम्हाला माहिती द्यावी, निश्चित त्याचा समूळ उच्चाटन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. कोपरगाव शहर व तालुका पोलीस स्टेशनने अवैध धंद्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अहमदनगर LCBला कारवाई करावी लागत आहे. पोलीस अधीक्षकांनी अशाच प्रकारे लक्ष घालून अवैध धंद्यावर कारवाई करावी अशी सर्वसामान्यांकडून मागणी होत आहे. प्रतिनिधी हाफिज शेखसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, कोपरगाव.